संजय काकांच्या सहीचे एक पत्र दिलेलं आहे, तर हे पत्र जे आहे इथं सही संजय काकांची आहे आणि ओरिजिनल दुसऱ्या कामात ही सही आहे. त्या दोन्ही मध्ये एवढी तफावत आहे, त्या दोन्ही पत्र कसं लिहिलेलं आहे बघा. आता आता आम्हाला जावं करायला मागतायत. या पत्राला आम्ही सर्वांना तालुक्याला विचारू शकतो या पत्राला कुठे जावं नंबर आहे. सहीमध्ये सो फरक आहे, सहीमध्ये फरक आहे. शंका आहे की काकांची सही ओरिजिनल आम्ही वारंवार बघितलेली आहे. खासदार आमच्या जिल्ह्याचे खासदार आहे, आम्ही कार्यकर्त्यांना सही त्यांची माहीत आहे, ही सही आहे ओरिजिनल आणि ही पूर्णपणे डुप्लिकेट आहे. घाई गडबडीत लिहिलेलं पत्र आहे, हे कळून हाताने लिहिलेलं आहे, हे कळून चुकतं सगळ्यांना. तरी केवळ तासगाव कोटमका विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेचे दिशाभूल चाललेले की सदर पत्र हे बोगस आहे. आता हे पत्र ओरिजिनल आहे, हे आम्ही तुमच्या समोर सादर केले पत्रकारांच्या. माझी त्यांना एक विनंती आहे की हे पत्र बोगस नसून हे पत्र ओरिजिनल आहे, हे आता सगळ्यांच्या समोर आले, तालुक्या समोर आले, तर हे पत्र बोगस आहे म्हणणाऱ्यांनी तालुक्याची पुढे येऊन माफी मागावी. खासदारांची ती सही खरीच बोगस सही आहे म्हणणाऱ्या तासगाव राष्ट्रवादी तालुका अध्यक्षांनी तालुक्याची पुढे येऊन माफी मागावी. भाजपा पदाधिकारी तासगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या मंजुरीवरून भाजप राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाचं राजकारण सुरू आहे. दोन्ही गट आमच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाल्याचं सांगत आहेत. भाजपा युवा नेते प्रभाकर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आमदार सुमन पाटील आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीनं देखील पत्रकार परिषद घेतली होती आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील यांनी खासदारांनी स्थगिती उठवायला दिलेलं पत्र बोगस सहीचं आहे, त्यावरील सही खासदारांची नाही असा घणाघाती आरोप करून खळबळ उडवून दिली होती. दरम्यान या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी भाजपचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या युवा नेत्यानं पदाधिकाऱ्यांना पुढे करायचं बंद करावं आणि खंडपीठाच्या आदेशानं स्थगिती उठलेली सिद्ध करून दाखवावं असं खुलं आव्हान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे. पाहुयात या संदर्भात काय म्हणतायत भाजपचे पदाधिकारी. तासगाव पंचायत समितीची जी काय प्रशासकीय इमारत मंजुरी मिळाली होती, त्या मंजुरीच्या पत्रावरून गेल्या 4-5 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे तालुकाध्यक्ष आहेत त्यांनी खासदार संजय काकांचं पत्र बोगस आहे अशा पद्धतीची टीका केली होती. आज तुम्हा सर्व पत्रकारांच्या समोर आपण माहितीच्या अधिकारामध्ये महाराष्ट्र शासनाला दिलेलं खासदार संजय काकांचं पत्र आणि ते पत्र तुमच्या समोर सादर केलं. आता त्याचा खऱ्या अर्थानं पुरावा हे बोगस आहे का ओरिजिनल आहे हे तुम्ही सर्वांनी पाहिलं. खरं सांगायचं झालं तर ही तासगाव पंचायत समितीची इमारतीला जी काय स्थगिती मिळाली होती कामाला, ती स्थगिती खासदार संजय काकांच्या पत्रान्वये उठवली गेली आणि हे उठवले गेलेले असल्यामुळं हे सर्व काही माहिती या तालुक्याचे जे राष्ट्रवादी युवा नेते आहेत ते रोहित दादा यांना माहिती होतं. तरी परंतु त्यांनी कारण नसताना प्रभाकर बाबांनी ही स्थगिती कशी खासदार संजय काकांच्या पत्रानं उठली अशी प्रेस घेतली असताना विनाकारण वाद वाढवण्या दृष्टीनं तालुक्याचा भ्रम निर्माण तालुक्यात लोकांना करण्याच्या निमित्तानं त्यांनी पत्र बोगस आहे तर माझ्या माहितीप्रमाणे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ही स्थगिती उठली अशा पद्धतीची बोगसगिरीची वक्तव्य या तालुक्याच्या जे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत यांनी केली. मी मुळामध्ये या प्रेसच्या निमित्तानं त्यांना एक इशारा देऊ इच्छितो की खासदार संजय काकांच्यावर आरोप करण्याइतपत जसं आम्ही रोहित दादांचा उल्लेख आदरणीय करतो तसंच तुम्ही खासदारांच्या बाबतीमध्ये जे आरोप करता ते अतिशय चुकीचे आहेत. आपली उंची तपासून इथून पुढच्या काळामध्ये आपण खासदारांच्यावर आरोप करावेत आणि जसा आपण आरोप केला आहे की सदर पत्र हे बोगस आहे. आता हे पत्र ओरिजिनल आहे, हे आम्ही तुमच्या समोर सादर केले पत्रकारांच्या. माझी त्यांना एक विनंती आहे की हे पत्र बोगस नसून हे पत्र ओरिजिनल आहे, हे आता सगळ्यांच्या समोर आले, तालुक्या समोर आले, तर हे पत्र बोगस आहे म्हणणाऱ्यांनी तालुक्याची पुढे येऊन माफी मागावी अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये जशास तसं उत्तर मिळेल हा इशारा या निमित्तानं मी देतो. संकेत पाटील, तासगाव. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा.
प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा।